पुण्यात काही महिन्यांपासून समाज माध्यमांमध्ये गुंड गजा मारणे निलेश गायवळ यांच्या चित्रपती प्रसारित केल्या जात आहेत त्यामुळं पुणे शहरातील गंभीर घटना आणि प्रसारित चित्रपतींमुळे दहशतीचं वातावरण त्यामुळं गुन्हे शाखेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी शनिवारी मारणे यास पोलीस आयुक्तालयात चौकशीला बोलवलं पोलीस अधिकाऱ्यांनी मारणे यास समज दिली गंभीर गुन्ह्यात प्रत्यक्ष अप्रत्यक्ष सहभागी झाल्यास कडक कारवाई करण्याचा इशारा दिल्याचं पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितलंय यावेळी पोलिसांनी नेमकं काय सांगितलं पहा सगळ्यात महत्वाचा विषय आहे तो म्हणजे गुन्हेगारी कृत्य आणि क्रिमिनल ऍक्टिट्यूड याचं जे सोशल मीडियावरती उदत्तीकरण केलं जातं आणि त्याहून महत्वाची बाब म्हणजे की ते करत असताना अल्पवयीन मुलं असतील किंवा एकोणीस वीस एकवीस वर्षाची जी मुलं असतील या सगळ्या मुलांच्या मनामध्ये ज्यांना विशेषतः कुठल्याही प्रकारचं भविष्य दिसत नसतं त्यांना असं वाटतं की आपणही असं काहीतरी केलं अस आपणही अशी काहीतरी स्टंडबाजी केली तर आपणही काहीतरी मोठा व्यक्ती बनू शकतो आणि त्यातून मग ते बाकीच्या भानगडींमध्ये पडतात तर हे सगळं कुठंतरी थांबवता आलं पाहिजे याच्यासाठी प्रयत्न करणं गरजेचं आहे आणि त्या प्रयत्नाचा एक भाग म्हणून एकदम लहानपासून तर मोठ्यापर्यंत जो जो असल्या प्रकारचे धंदे करताना सोशल मीडियावरती आढळतो आहे तो जास्त जास्त सापडतोय तसं तसं त्यांना तस आणून या ठिकाणी त्यांच्याकडून ते सगळे जे विषय असतील त्यांचे ते साफसुफडा करून घेण्याचं सा कार्यक्रम इथं चालू आहे याच्यामध्ये बऱ्याच अंश अशाही गोष्टी आढळून आलेल्या आहेत की सोशल मीडिया हँडल करणारा कोणीतरी बलताच आहे प्रोफाईल बनवलेत पासवर्ड विसरलेत बऱ्याच गोष्टी घडल्यात ते जरी असलं तरी सुद्धा प्रत्येकाने ही बाब लक्षात घेणं आहे की जी योग्य गोष्ट आहे त्याचंच उदात्तीकरण झालं पाहिजे ज्या योग्य गोष्टी आहेत त्याचंच अनुपालन झालं पाहिजे तेच लोकांच्या मनामध्ये बिंबवलं गेलं पाहिजे चुकीच्या गोष्टींचं अनुपालन कुणी करू नये एखाद्याचं प्रोफाईल असा आहे एखाद्याचा व्हिडिओ असा आहे म्हणून मी तो तसा केला तर मला काय कुणी बघणार नाही आणि पोलीस प्रशासनाचं आपल्याकडे लक्ष जाणार नाही तर अशा प्रकारची जर कोणाची भूमिका असेल किंवा अशा प्रकारचा एखाद्याचा विचार असेल तर त्यांनी तो आता बाजूला ठेवणं गरजेचं आहे कारण या सगळ्या गोष्टीविषयी माननीय कमिश्नर ऑफ पुलिस अमितेश कुमार सरन सहित जी सी खालची टीम है और टीपू पठान हुँ. ये दोनों जो कुख्यात इनको भी आपने समझ दिया था इनको बुलाया था क्राइम ब्रांच में नहीं हमने किसी को कुछ डिलीट करने के लिए कहा नहीं है हम तो बस कानून के दायरे में काम करने वाले लोक सेवक है और सब लोग आए यहाँ पर जिनको हमने पूछा था उनका जनरली यहाँ पर पूछताछ होते रहती है बीच बीच में उनके डोजैर भरे जाते हैं तो आए उन्होंने हमको बोला कि नहीं हम अभी बिल्कुल कानून का अनुपालन करने वाले लोग हैं तो इसलिए ये सब गलत चीज़ें हम नहीं कर रहे ये सब बाकी लोग जो है हमारे नाम का फायदा उठा के कर रहे तो इसलिए वो खुद ही आके एकदम बिल्कुल सज्जन लोगों की तरह उन्होंने खुद ही अपने अगर कुछ किए होंगे डिलीट तो किए होंगे अकाउंट हो या फिर पोस्ट हो वो किए होंगे शायद किस, किस को बुलाया था कोई दो तीन नाम लेना नहीं अभी इसमें कुछ लोगों को बुलाया था कुछ लोगों को कुछ लोग आए थे तो मैं नाम कहना गलत रहेगा यहाँ पर लेकिन जिन जो जिन, जिनके बारे में जनरली आ, उनको बिना पूछे भी लोग रील्स बनाने की कोशिश करते रहते तो वो लोग भी आज यहाँ पर

रेकॉर्डवरच्या आरोपींची आम्हाला करायला लागते तर तीच हो आम्ही या ठिकाणी करत होतो परंतु हे सगळं चालू असताना कोण सोशल मीडियावरती काय गोष्टी करते काय हँडलवरती चालवलं जाते मग त्याच्यामध्ये कुठं अजून मारणे गँग असेल कुठं गायवळ गँग असेल कोणा आंदेकर गँग असेल हे सगळे जे आहेत या सगळ्यांपर्यंत ती सूचना यापूर्वीच दिली गेलेली आहे त्याची अंमलबजावणी कशा पद्धतीने चालली आहे त्याच्यासाठी रिव्ह्यू म्हणून एक त्यांना या ठिकाणी बोलून आम्ही त्यांची विचारपूस करत होतो आणि त्याच्यातून स्वतःहून त्यांना ते आता एकदम चांगले नागरिक बनण्याच्या प्रयत्नात आहेत सगळं कायद्याचं अनुपालन करत आहेत असं त्यांचं म्हणणं आहे तर त्याच्यामुळे ते स्वतःहूनच चार पावलं पुढं चालून खूप चांगल्या पद्धतीने अशा प्रकारचे सोशल मीडियावरचे जे काही चुकीचे रील्स टाकणारे जे चुकीच्या गोष्टी करणारी जी मुलं आहेत जे, जे त्यांच्या नावाचा वापर करत आहेत त्यांच्या सकट सगळ्यांवरती कारवाई करा अशा पद्धतीने त्यांनी आम्हाला इथं अगदी मुक्त हस्त दिलेला आहे त्याच्यामुळं त्याचा फायदा तर आम्ही निश्चित घेतलाच पाहिजे